गणिती क्रियामधलाच एक घटक पाहणार आहोत, शाब्दिक उदाहरणे। शाब्दिक म्हणजेच काय? ज्या गणिताच्या उदाहरणामध्ये शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे त्याला आपण शाब्दिक उदाहरण म्हणतो। पाहिते मी एक शाब्दिक उदाहरण घेतलेलं आहे। अब्दुलकडे 720 राख्या होत्या, त्याने त्यापैकी 648 राख्या विकल्या, तर त्यांच्याकडे किती राख्या शिल्लक राहिल्या? पाहिले तीन शब्दाकडे लक्ष द्या तुम्ही। एकूण राख्या किती होत्या, त्यापैकी विकल्या किती, शिल्लक राहिले किती? पहा गणितीय शाब्दिक उदाहरणामध्ये अगोदर उदाहरण वाचून त्याच्यामध्ये कोणती क्रिया करायची आहे हे पाहण्यासाठी शाब्दिक उदाहरण काळजीपूर्वक लक्षपूर्वक वाचन करायचं असतं। शिल्लक शब्द, शिल्लक हा कशाच्या संदर्भात शब्द आहे? वजाबाकीच्या। म्हणजेच आपल्याला ह्या उदाहरणामध्ये काय करावी लागणार आहे? वजाबाकी करावी लागणार आहे। शिल्लक, उरले, किती राहिले हे शब्द वजाबाकीशी निगडीत आहेत। आपण वजाबाकी करताना किती राहिले, किती शिल्लक आहे, किती उरले हे शब्द वापरतो। म्हणजेच आता आपल्याला प्रथम लक्षात घेतलं आपण की आपल्याला ह्या उदाहरणामध्ये वजाबाकी ही क्रिया करायची आहे। मग अगोदर उदाहरण मांडून घ्यायचं, किती राख्या होत्या अब्दुलकडे? 720। त्यापैकी त्याने किती विकल्या? 648। ही झाली शाब्दिक उदाहरणाची गणिती रूपामध्ये मांडणी झाली। आता आपल्याला किती राख्या उरल्या, किती राख्या शिल्लक राहिल्या हे करण्यासाठी याची वजाबाकी करायची आहे। पहा शून्यातून आता 8 जाणार नाहीत, मग आपल्याला बाजूच्या अंकाकडून एक हातचा घ्यायचा। एक हातचा घेतल्यानंतर एक मधून एक गेला, एक राहिला, हे शून्य जशाला तसं कट करायचं आणि वरती घ्यायचं, कारण शून्यातून 8 वजा होत नाहीत म्हणून हातचा घेऊन आपण ह्याला 10 केलेला आहे। आता 10 मधून 8 काढायचे, त्याच्यासाठी आपण 10 मधून 8 काढणे किंवा 8 पासून 10 पर्यंत मोजत गेलो तरी आपल्याला ती क्रिया सोपी पडते। 8 च्या पुढे आपण 10 येईपर्यंत मोजल्यानंतर आपल्याला पटकन उत्तर सापडेल। 8, 9, 10 किती राहिले? 2। त्यानंतर पुढे आता इथे 1 राहिलेला आहे, 2 होते त्याच्यामधून आपण 1 इकडे घेतलेला आहे हातचा, आता राहिलेला 1 आहे, 1 मधून परत 4 वजा होत नाही, मग आपल्याला बाजूच्या कडून 1 उसना घ्यायचा आहे। 1 घेतला, 7 मधला 1 घेतला, 6 राहिले। आता आपल्याला 11 मधून 4 वजा करायचे, तीच क्रिया करायची, 4 पासून 11 पर्यंत मोजत जायचं। 5, 6, 7, 8, 9, 10, 11 किती झाले? 7। म्हणजेच 11 मधून 4 गेले, 7 राहिले। आता इथं 6 आहेत आणि खाली पण 6 आहेत, 6 मधून 6 गेले, 0 राहिले। पहा आपल्याला गणित शाब्दिक गणितामध्ये विचारलं होतं की किती राख्या शिल्लक राहिल्यात अब्दुलकडे, मग आपण शेवटी लिहायचं अब्दुलकडे राख्या शिल्लक राहिल्या। हे झालं आपलं शाब्दिक उदाहरण सोडवण्याची पूर्णपणे या पद्धतीने आपल्याला शाब्दिक उदाहरण सोडवणं अपेक्षित आहे। आणि हे उदाहरण सोडवल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की उदाहरण अगोदर वाचन करून घ्यायचं, नंतर त्याच्यामध्ये कोणती क्रिया करायची आहे ते समजून घ्यायचं आणि नंतर गणिताची मांडणी करून घ्यायची आणि नंतर क्रिया करायची। समजलं सगळ्यांना? हो। पाहिलं तर दुसरं एक शाब्दिक उदाहरण आपण आता पाहत आहोत। प्रथम मी उदाहरण वाचन करत आहे, गणिताचे पुस्तके आहेत 17,500 आणि मराठीची 13,250 पुस्तके होती, तर एकूण पुस्तके किती होती? आता एकूण शब्द आलेला आहे, एकूण म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला? इथं बेरीज करावी लागेल, म्हणून आपण उदाहरणाची मांडणी करून घ्यायची। गणिताची किती पुस्तके आहेत? 17,500। मराठीची किती आहे? 13,250। आता आपल्याला ह्यांची एकूण संख्या विचारली आहे, म्हणजेच आपण कोणती क्रिया करणार आहोत? बेरीज क्रिया करणार आहोत। शून्यातून 0 अधिक 0 0, 0 अधिक
50 मराठी आणि गणिताची एकूण किती संख्या आहे मग 30,050 याप्रमाणे आपल्याला शब्दिक उदाहरण सोडवणं सोपं जाईल त्याच्यासाठी तुम्ही उदाहरण अगोदर काळजीपूर्वक वाचणं हे अतिशय गरजेचं आहे समजलं असं काय ना